भारतीय जनता पक्ष हा विकास कामे करणाऱ्या गावांच्या सतत पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। सातेवाडी गाव विकासाच्या बाबतीत सदैव अग्रेसर असून या गावाला केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देणार असल्याचं मत माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातेवाडी येथे व्यक्त केलंय। मान खटाव से भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून सातेवाडी तालुका खटाव येथील सुमारे 1,30,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी खासदार निंबाळकर बोलत होते। यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींची उपस्थिती होती। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातेवाडी गाव अल्पावधीतच आदर्श गाव ठरेल असं सांगून आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांवर टीका केली आहे। आमदार जयकुमार गोरे यांनी खटाव मान तालुक्यात उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी आणलं, लवकरच जिहे कटापूर योजनेचं पाणी या तालुक्यात येणार असल्याचं सांगून संपूर्ण मान खटाव मधील क्षेत्र ओलिताखाली आणल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचं सांगितलंय। सातेवाडीच्या महिला सरपंच वृषाली विक्रम रोमन यांच्या गावातील विकास कामांचं सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक करून यापुढेही सहकार्य करणार असल्याचं यावेळी सांगितलंय। योजना आपल्याला माहिती नसतात, केंद्र सरकारच्या योजना असतात, राज्य सरकारच्या योजना असतात, त्याचा एक सखोल अभ्यास एका दोन दिवस सर्व योजनांचा करावा। आपल्याला मी माझ्या कार्यालयाकडून आपल्याला माहिती पुढच्या 8-10 दिवसामध्ये पाठवण्याची व्यवस्था करतो की कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ आपण आपल्या या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या मार्फत सर्व ग्रामस्थांना देऊ शकताय। बंधू भगिनींसाठी कुठली, मुलांसाठी कुठली, मुलींसाठी कुठली, खेळासाठी कुठली, ज्या काही योजनांचा डिटेल आपल्याला मी त्या ठिकाणी पाठवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो। पण आपल्या कामाची धडाडी बघून, निश्चितपणे आपलं वक्तृत्व बघून तुम्हाला भाऊ यापुढे चांगल्या प्रकारे संधी देतील अशी मला खात्री आहे। आम्ही आमदार गोपीचंद साहेबांची वाट 6 वाजल्यापासून बघत होतो, कारण आम्हाला कार्यक्रम वेळेत आटपून पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं, पण ते त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमधून वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल मी यांचा खासदार म्हणून तुमचे मी मनापासून आभार मानतो। आपण पुढच्या कार्यक्रमाला मला जाण्यासाठी अनुमती द्या, पुढील एका अशाच चांगल्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला सरपंच मॅडम देतील अशी मला अपेक्षा आहे। सर्व तरुण मंडळी ज्या आहेत त्या दिवशी मला निमंत्रण देण्याकरता आली आणि ज्या हक्काने त्यांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे मला ठरवलेले कार्यक्रम पुढचे मागण मागचे पुढे करावे लागले। कारण गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये ज्या नेतृत्वाची खरंच गरज होती या मान खटावला, ते नेतृत्व या मतदारसंघाला मिळालेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर सुद्धा विश्वासघातानं जरी सरकार सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी नसलं तरी सुद्धा जयाभाऊंचा राबता हा विकासाच्या दृष्टिकोनातून कायम चालू असतो। आणि मान खटाव आटपाडी तालुक्याला लगतचे तालुके दोन्ही असल्यामुळं जाता येता नेहमी आमचं येणं जाणं होतं, परंतु विकासाचा मुद्दा तो जयाभाऊंच्या पासून कधी दूर जात नाही। आणि म्हणून अशी सगळ्या युवा सहकाऱ्यांची, युवा मित्रांची फळी जयाभाऊंच्या सोबत काम करत असते। जयाभाऊंच्या बाबतीमध्ये अनेक जणांना पोटदुखी आहे की जयाभाऊंना संपवलं पाहिजे, जयाभाऊंना कुठंतरी अडकवलं पाहिजे, परंतु या भागातील घराघरातील तरुण मुलं जयाभाऊंच्या सोबत आहेत, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखा खमक्या नेता जयाभाऊंच्या सोबत आहे। आणि त्यामुळं जरी कुणाला किती जरी काही वाटलं तरी त्यांना काही फरक पडत नाही, हे आता लोक सगळी बघतायत की त्यांना काही फरक पडत नाहीत। अनेक लोक रोज शिमग्याला चुकल्यासारखी बोंबडत राहतात, परंतु त्याचा काय जयभाऊंच्या वरती असर पडत नाही। विक्रमचा, त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचा अट्टहास होता की भाऊ आपण गावामध्ये यावं, गावामधल्या विकास कामाच्या बाबतीतली त्यांची भूमिका होती। पण गावात येत असताना सातेवाडी गावापर्यंत येण्यासाठीचा जो रस्ता आहे तो खूप खराब झालाय, तो रस्त्याचं काम मंजूर करून घेऊन गावात यावं अशा पद्धतीची भावना पहिल्या दिवसापासून त्यांची होती। आणि मला आनंद आहे
कारण माझ्या खटाव तालुक्यातल्या राजकारणाची सुरुवात मला आठवतं, मी सुरुवातीला आलो होतो तेव्हा जानूबाईचा आशीर्वाद घेऊन झालेली आहे. त्या सातेवाडीमध्ये आलो होतो, जानूबाईचे आशीर्वाद घेतले आणि मी सुरुवात केली. आणि तेव्हापासून ना जानूबाईनं मला काही कमी पडू दिलं, ना सातेवाडीनं कधी काही कमी पडून दिलं. जेव्हा मला पाहिजे तेव्हा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तीचे आशीर्वाद या गावानं कायम माझ्या पाठीशी उभे केलेले आहेत. पहिल्यांदा सातेवाडीकरांना मनापासून धन्यवाद देतो. आत्ताच भाषण झालं आहे, आता ते बोलल्यावर मी काय बोलावं माझ्या पुढे प्रश्न आहे. पण आमच्या सगळ्याचं दुखणं एकच आहे, कारण आम्ही सामान्य घरातली लेकर आहे. डॉक्टर विनोद खाडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सातारा.